सीबीआयच्या चौकशा झाल्या, एनआयएच्या चौकशा झाल्या, इन्कम टॅक्सच्या रेड पडल्या, ते लोक भाजपामध्ये गेले आणि त्यांना क्लीन चिट मिळत गेली। त्यामुळं आज सदा सर्वणकर हे भाजपाच्या सरकारमधले घटक आहेत, ज्यांना ज्यांना म्हणून आपली कुठल्याही प्रकरणातून कुठल्याही अडचणीतून सुटका करून घ्यायची असेल त्यांनी भाजपामध्ये तरी जावं किंवा भाजपाला समर्थन द्यावं। की नवाब मलिकासारख्या माणसाला तुम्ही संशयाने जेलमध्ये टाकून ठेवलाय, इथं तर स्वतः संशय नव्हे तर स्वतः राहुल शेवाळे आपल्या तोंडाने सांगतायत की ही दाऊद इब्राहिमशी संबंधित महिला आहे। असं आहे की सदा सर्वणकरांना 3 महिन्यापूर्वी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या रिव्हॉल्व्हरवरून गोळी चालवली हा अहवाल काय येतो, आणि 3 महिन्यानंतर त्या सदा सर्वणकर यांना क्लीन काय चीट दिली जाते, याच्यामध्ये विशेष असं आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही। याचं कारण आपण बघा, याच्यापूर्वी ज्यांच्यावर ईडीचे आरोप झाले, चौकशा झाल्या, सीबीआयच्या चौकशा झाल्या, एनआयएच्या चौकशा झाल्या, इन्कम टॅक्सच्या रेड पडल्या, ते लोक भाजपामध्ये गेले आणि त्यांना क्लीन चीट मिळत गेली। त्यामुळं आज सदा सर्वणकर हे भाजपाच्या सरकारमधले घटक आहेत, त्यामुळं त्यांना क्लीन चीट ही मिळायलाच पाहिजे होती। ते भाजपाच्या धोरणानुसारच ते घडलंय, चुकीचं काय घडलंय? रेश्मी शुक्लांना क्लीन चीट मिळाली फोन टॅपिंगमध्ये, परमवीर सिंगांना 100 कोटीचा आरोप खोटा केला त्याबद्दल सुद्धा त्यांना काही क्लीन चीट मिळाली। त्यामुळं ज्यांना ज्यांना म्हणून आपली कुठल्याही प्रकरणातून कुठल्याही अडचणीतून सुटका करून घ्यायची असेल त्यांनी भाजपामध्ये तरी जावं किंवा भाजपाला समर्थन द्यावं, विषय संपला। त्यामुळे सदा सर्वणकरांना क्लीन चीट मिळाली हा भाजपाचा एक क्लीन चीट आणि त्यांच्या संपूर्ण ते साफसुथरा मशीन आहे ना, त्या मशीनचा एक प्रभाव आहे आणि त्या मशीनची किमय आहे। त्यामुळे तुम्हाला जरी ते विशेष वाटत असेल तर मला काही आश्चर्यकारक वाटत नाही। असं आहे की मी नागपूरच्या अधिवेशनमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही नवाब मलिकांना संशयाच्या पिंजऱ्यामध्ये उभा करून देशद्रोही ठरवता, आणि आज शिंदे गटामध्ये गेलेले खासदार राहुल शेवाळे यांनी स्वतः 1 तास आणि 10 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलंय की जी महिला दाऊद इब्राहिमला भेटते, जी महिला दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे, ती माझ्या बरोबर भेटत होती, मला मिळत होती, मी तिला आर्थिक मदत केली, असं स्वतः राहुल शेवाळे म्हणतात। आणि त्या सभागृहामध्ये मी सांगितलं होतं की इथं भाजपानं आपला खऱ्या अर्थानं देशभक्ती दाखवावी। की नवाब मलिकासारख्या माणसाला तुम्ही संशयाने जेलमध्ये टाकून ठेवलाय, इथं तर स्वतः संशय नव्हे तर स्वतः राहुल शेवाळे आपल्या तोंडाने सांगतायत की ही दाऊद इब्राहिमशी संबंधित महिला आहे आणि तिच्याशी त्यांचे संबंध आहेत, तिच्याशी तिचे फोटो आहेत, त्यांच्याशी तिची मैत्री आहे। आणि म्हणून हे सगळं ज्याना ज्याना म्हणून तुम्ही राष्ट्रभक्ती, हिंदुत्व, भ्रष्टाचार ह्या सगळ्या गोष्टी जर मुक्त व्हायचं असेल तर भाजपात तरी जा, नाही तर भाजपाला समर्थन द्या। काय झालं उर्पी जावेदचं? सध्या ती भाजपामध्ये गेली की काय? तिच्या कपड्याबद्दल आता कोणीच काही बोलत नाहीये। आणि म्हणून हे काय नवीन तुम्हाला वाटतं, आम्हाला वाटत नाही।